अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा, डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस, मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारांचं प्रदर्शन विजयदुर्गवर घेण्यासाठी प्रयत्न असून 1 मेला सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र दिनी शासनाकडून ध्वजारोहण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले। पाहूया। सामान्य प्रशासनाला मी तशी विनंती करणार आहे, त्याचं कारण आहे की देशातले दोनच किल्ले असे आहेत की ज्या ठिकाणी तिरंगा फडकवला जातो, एक म्हणजे लाल किल्ला, दुसरा विजयदुर्ग जी असेटात आपल्याकडे सिंधुदुर्गामध्ये। त्याच्यामुळे या किल्ल्यावर जर 1 मेचा आपल्याला ध्वज फडकवता आला आणि तशी जर परवानगी सरकारनं आपल्याला दिली तर कायमस्वरूपी सगळेच कार्य 26 जानेवारीला आपण परेड ग्राउंड करतोच, 15 ऑगस्ट देखील करतो, त्याचा सन्मानच आहे, त्या ठिकाणी करतो त्याचा सन्मानच आहे। पण अशा एका शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ठिकाणी जर आपण करू शकतो तर ते देशामध्ये अतिशय चांगला एक वातावरण संदेश आहे की विजयदुर्गावर देखील आमचं लाईव्ह होस्टिंग होतं आणि विजयदुर्ग किल्ला हा कायमस्वरूपी देशाच्या नकाशावर येईल आणि त्याची डागडुजी देखील मोठ्या पद्धतीने होईल म्हणून माझा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आजपासूनच मी सुरू केलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तसा प्रस्ताव मी प्रशासनाकडे पाठवा, पुढच्या 1 मेला आपल्याला काय गोष्टी विजयदुर्गावर करता येतं का हे आपण सरकारला विचारतो। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।